तसंच 263 कोटीचा स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा, तो देखील आम्ही उचलून धरला। ते आता टेंडर थांबलेलं आहे, पण अनेक ठिकाणी टेंडर 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 म्हणजे मुख्यमंत्री आईस्क्रीम पण खातात तर ते टेंडर कोकोनटचंच खातात असं वाटायला लागलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी टेंडर शोधत असतात, पण एक गोष्ट महत्त्वाची जी आपल्या पण लक्षात आली असेल, आमच्या पण लक्षात आलेली आहे, आणि तो विषय आम्ही गेल्या एका आठवड्यात धरलेला आहे, तो म्हणजे ह्या सरकारमध्ये अनेक मंत्री असे आहेत, अनेक लोक असे आहेत जे घटनाबाह्य सरकारमध्ये, ज्यांना फॉरेन ट्रीप करायला आवडतात। फॉरेन ट्रीप करणं हे चुकीचं नाही आहे, पण हे जनतेच्या पैशावर फॉरेन ट्रीप करायला लागलेले आहेत। ह्या ट्रीपमधून, ह्या दौऱ्यांमधून, आणि ट्रीप मी मुद्दामून बोलतोय कारण ही सुट्टी समजायला लागलेले आहेत, कुठेही काम होत नाहीये, ह्या दौऱ्यांमधून नक्की निघते तरी काय, हा प्रश्न आपण आता विचारणं गरजेचं आहे। आपल्याला माहिती असेल 5-6 दिवसापूर्वी मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा एक विषय घेतला होता, त्यांचा दौरा निघाला होता जर्मनी आणि लंडन। जर्मनीला काय कारण दिलं होतं बघायचं, की हायवे आम्हाला जाऊन बघायचे आहेत। कुठचे हायवे बघायचे आहेत? तुमच्याकडे 7 की 8 वर्ष आता MSRDC खातं आहे, ते सगळे हायवे चुकीचे बनवलेले आहेत का? त्याचसोबत लंडनला काय करणार होते, कुठेही काही आयटनरी आली नव्हती। आता मुद्दा हा आहे की जेव्हा मी प्रश्न विचारला की नक्की तुम्ही जर्मनीला जाऊन करणार तरी काय, लंडनला जाऊन करणार तरी काय, आपल्याला आठवत असेल जेव्हा मी COP 26 गेलो नोव्हेंबरमध्ये 2020 की 2021, त्यावेळी आम्ही पूर्ण ती जी काही आयटनरी होती ती जनतेसमोर आणली होती। प्रत्येक दिवशी जे काही ज्या मीटिंग्स होत होत्या, ज्या काही बैठका होत होत्या, त्या आम्ही जनतेसमोर आणत होतो आपल्याच माध्यमातून आणि ट्विटरच्या माध्यमातून। डॅवॉसमध्ये देखील गेलो, त्याचे आउटकम्स लोकांसमोर आहेत, पण आमची दिवसाची पूर्ण आयटनरी, कोणाकोणाला भेटलो, किती वाजता भेटलो, काय कसं चर्चा झाली, हे सगळं देखील आपल्यासमोर आहे, मी सोशल मीडियावर टाकलेलं आहे। आता मुद्दा असा येतो की जेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्री ठरवतात की लंडनचा दौरा करायचा आहे, जर्मनीचा दौरा करायचा आहे, नक्की दौऱ्यावर जाऊन करणार तरी काय, की जनतेची पैसे उडवणार, हा जेव्हा आम्ही सवाल केला, 30 मिनिटात मुख्यमंत्री कार्यालयातून आपल्या सर्वांना मेसेज आला की हा दौरा पोस्टपोन केलेला आहे। आता पोस्टपोन केलं म्हणजे काय, त्या मीटिंग्स काय आता ठरवल्या नाही, आज नाही उद्या भेटायच्या, असं नाही, तो दौरा रद्द झालेला आहे। हे मान्य जरी करत नसतील तरी आम्ही जनतेचे पैसे वाचवलेले आहेत आणि दौरा हा रद्द केलेला आहे। माझ्या ट्विटनी असेल किंवा जनतेच्या प्रेशरनी असेल, आपल्या माध्यमातून असेल, पण हे डर अच्छा आहे। थोडं मागे जरा थोडं शांत राहिलं तर बरं होईल। तसंच ह्याच पर्वाकडे आपण पाहिलं असेल, अध्यक्ष महोदय जे आता ट्रायब्युनलच्या भूमिकेत आहेत, त्यांचा एक दौरा निघत होता। त्यांचा दौरा देखील घानाला कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी कॉन्फरन्स ह्या ठिकाणी जाणार होते ते, आणि नक्की प्रश्न हाच आम्ही सर्वांनी विचारला। मग मी असेल, संजय राऊत साहेब असतील, अनिल परब साहेब असतील, सुभाष देसाई साहेब असतील, आम्ही सगळ्यांनीच विचारलं की हा जोक नाहीये का, हा विनोद नाहीये का, की तुम्ही सांगता की आम्ही पार्लिमेंटरी कॉन्फरन्सला जाऊन बोलणार आहोत आणि इथे जी पार्लिमेंटरी डेमोक्रेसी आहे त्याची हत्या तुम्ही करत आहात, म्हणजे पेशंट टेबलवर आहे आणि तुम्ही चालला तिथे कॉन्फरन्स करायला। मूळ मुद्दा हाच येतो की स्वतःच्या राज्यात तुम्ही लोकशाही मारत आहात, तुम्ही डिले करत आहात। जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड जे आपण बोलत असतो। आता अध्यक्ष नुसतं अध्यक्ष नाही, ट्रायब्युनलच्या भूमिकेत आहेत, आणि तुम्ही अशा महत्वाच्या भूमिकेत असताना सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल मे मध्ये दिल्यानंतर 1 महिना 2 महिने 3 महिने 4 महिने तुम्ही लांबणीवर ठेवता आणि अजूनही सांगता की अजून विषय पुढे जाईल। नक्की न्याय मिळणार आहे की नाही आपल्या देशात, आणि आपल्या देशात लोकशाही आहे की नाही ह्याचं उत्तर जगाला मिळायला लागलेलं आहे, पण देशाची बदनामी घानाला होऊ नये की एका राज्यातून असे येतात, एका देशातून असे येतात की जिथे महाराष्ट्र त्यांनी लोकशाही मारली आणि इथेहून हे पार्लिमेंटरी डेमोक्रेसीवर बोलतायत, ह्याच्यासाठी मी त्यांना काल पण विनंती केली होती की तुम्ही जाऊ नका, देशाची बदनामी करू नका। ह्याचा परिणाम हा झालेला आहे की बरोबर 2 दौरे, ज्याला काही अजेंडा नव्हता, असे हे 2 दौरे हे रद्द करण्यात आलेले आहेत। आता माझा इम्पॅक्ट बोला किंवा तुमचा इम्पॅक्ट असेल काही असेल, पण जनतेचा दबाव ह्या घटनाबाह्य सरकारवर बसला आणि त्यांना हे 2 दौरे रद्द करायला लागले। आता तिसरा दौरा हा खूप हास्यास्पद आहे। 3 तारखेपासून हा सुरू होत आहे। सर उद्योगमंत्री, सन्माननीय उद्योगमंत्री ह्यांचा दौरा आहे। मला त्या दौऱ्याचा थोडा ब्युरो मिळाला हा, त्याचा मी तुम्हाला वाचून दाखवतो, मग तुम्ही ठरवा काय हा दौरा आणि कसा असेल। 3 तारखेला नाईट फ्लाईटनी जाणार आहेत UKला, सकाळी तिथे आगमन होणार आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे ताजमहाल हॉटेलमध्ये तिकडच्या। ते राऊंड टेबल कॉन्फरन्सची काही माहिती दिलेली नाहीये, कोण भेटणार आहे, कुठच्या कंपनी भेटणार आहेत, काय भेटणार आहेत, कुठेही काही माहिती नाहीये। आता मूळ मुद्दा येतो की तुम्ही राऊंड टेबल कॉन्फरन्सला जर चाललं असेल तर कुठच्या कंपन्या येणार आहेत, ह्याच्यातून काय नक्की तुम्हाला अपेक्षित आहे, हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे। 2 की 3 दिवसावर हा दौरा आलेला आहे,
मग कोणाला भेटणार हे माहिती नसेल तर बरं ती सुट्टीच समजायची का आम्ही? बरं पुढचं याच्यात ठीक आहे, दुपारी सामंजस्य करार आहे ते व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये, ते देखील महत्वाचा विषय आहे कारण वाघनखंही परत येणार असं आम्हाला सांगितलं गेलं होतं. ह्याच्यावर मला थोडं स्पष्टीकरण पाहिजे ह्या राज्य सरकारकडून, कारण छत्रपती म्हणजे आमचे दैवत आहेत, भावनांची खेळ कुठेही नको. आणि म्हणून मी दोन तीन स्पष्ट प्रश्न विचारत आहे ह्याच्यात. पहिली गोष्ट म्हणजे जी वाघनखं येणार आहेत, कारण व्हिक्टोरिया अल्बर्ट वेबसाईटवर जर तुम्ही पाहाल तर असं सांगितलं गेलं की जेम्स ग्रँड डफ हे जे हिस्टोरियन होते त्यांच्या कलेक्शनमधलं आहे. त्यांचा दावा असा आहे की महाराजांचीच ही वाघनखं आहेत, पण व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वेबसाईटवर लिहिलं आहे की कुठेही असं व्हेरीफाय करू शकत नाही की महाराजांनी ही वाघनखं वापरलेली आहेत. तर ह्याच्यावर थोडं स्पष्टीकरण पाहिजे कारण ह्याच्यात भावनेंचा खेळ नको. खरोखरही असतील तर आमची तर मागणी आहे की जे काही करायला लागेल ते करा, पण इथे ती वाघनखं आली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ही वाघनखं परतावा आहेत की लोनवर येणार आहेत, कारण जो जी आर निघालेला आहे, हा जी आर माझ्याकडे आहे, हा जो जी आर आहे ह्या जी आर मध्ये लिहिलेला आहे. खूप बोलण्यासारखे आज, खूप दौऱ्यांचा ब्युरो घेऊन आलेलो आहे. ह्या जी आर मध्ये लिहिलेलं आहे, सादर वाघनखं जन्मांसाच्या दर्शनाकरिता राज्यास 3 वर्षाकरिता उसन तत्वावर देण्यास व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमनी मान्य केलेलं आहे. म्हणजे हे लोनवर आहे की परतावा आहे? जर परतावा असेल तर महाराजांचं मंदिर व्हावं आणि त्याच्यात ही वाघनखं ठेवली जावी. पण पहिली गोष्ट म्हणजे ही वाघनखं शिवकालीन आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत, ह्याचं स्पष्टीकरण यावं. आणि दुसरं म्हणजे हे लोन आहे की परतावा आहे? कारण जर परतावा असेल तर चांगला आनंद आहे, सगळ्या मंत्रिमंडळाने जाऊन त्यांचं स्वागत केलं पाहिजे, आम्ही पण सगळे वाजत गाजत स्वागत करू. पण हे सरकार जनतेशी खोटं बोलणं हे योग्य नाही, आणि म्हणून ह्याचं स्पष्टीकरण मंत्री महोदयांनी दिलं पाहिजे. बरं, तिसरी गोष्ट मग ह्या दौऱ्यातच दुसऱ्या दिवशी 4 तारखेला उद्योग मंत्री महोदय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कॉन्फरन्समध्ये जाणार आहेत. आता काय नक्की ह्याच्यात भूमिका असणार आहे, काय नक्की चर्चा होणार आहे हे आम्हाला माहिती नाही, खूप उच्च कॉन्फरन्स आहे. त्याच्यानंतर 5 तारखेला देसाई साहेब आपण पण अनेकदा दौरे केलेले आहेत, डॅवसला गेलेले आहात. आपण उद्योग मंत्री असताना मला सांगा एकदा तरी आपण झ्युरिक पासून डॅवसला 6 महिन्याआधी ती कॉन्फरन्स व्हायच्या आधी पाहणी दौऱ्यावर गेल्यात का? कारण इथे जागतिक आर्थिक परिषद 2024 तयारी आणि पाहणीसाठी. आता पाहणी म्हणजे नक्की काय करणार आहेत उद्योग मंत्री तिथे जाऊन? स्वतः वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम साधारणपणे जानेवारी ज्यांची कॉन्फरन्स असते डिसेंबर पर्यंत जिनिव्हामध्ये बसतात, तर नक्की जाऊन भेटणार आहेत कोणाला डॅवसमध्ये? आणि काही तिकडचे पण पालकमंत्री आहेत का की ट्रॅफिकची कोण कशी ठेवायला पाहिजे, ट्रॅफिकची वाहतूकची सोय व्यवस्था कशी करायला पाहिजे? पाहणी म्हणजे नक्की डायव्हर्सला जाऊन करणार तरी काय आहेत हे सांगावं आम्हाला. कधी कुठच्या राज्यातून आपल्या देशातून पाहणीसाठी किंवा देशातून जगातून कुठच्याही देशातून कुठच्याही राज्यातून पाहणीसाठी मंत्री महोदय 3 की 4 महिने आधी डायव्हर्सला गेलेले नाहीत? डायव्हर्स आमच्या कलानगर एवढी एक गल्ली आहे. त्या डायव्हर्समध्ये जे दुकान असतात ती त्यावेळी पवेलियन होतात, आणि आपण पण पाहिलं असेल तिथे ह्या चर्चा सगळ्या होतात. मग नक्की कुठची पाहणी आहे तिथे जाऊन हे मंत्री महोदयांनी स्पष्ट करावं, किंवा हा दौरा रद्द करायला पाहिजे. ज्या डॅवसमध्ये जाऊन काही मंत्री महोदयांचं काम नाहीये, काही जबाबदारी नाहीये, तिथे उगीच दौरा करायचा, सुट्टी मारायची एक, तिथे जाऊन स्वित्झर्लंडला जायचंय म्हणून, बर्फ पाहून यायचंय म्हणून आम्ही चाललोय जनतेच्या पैशावर, जायचं तर स्वतःच्या पैशांनी जा ना. पण उगीच जायचं आणि पाहणी काहीतरी करताना अशी बोटं बिटं दाखवून फोटो काढायचे तिथे, हे योग्य नाही. हे जनतेच्या पैशावर होतंय सगळं, हे तुम्ही पण समजलं पाहिजे आणि आम्ही पण समजलं पाहिजे. आणि जर दौरा हा पुढे गेला तर मी स्वतः रत्नागिरीमध्ये जाऊन त्यांच्या मतदारांना पण विचारणार आहे त्याच दौऱ्याच्या वेळी की हे योग्य आहे की अयोग्य आहे. मग तिथून म्युनिकला जाणार आहेत मंत्री महोदय, तिथे पण एक राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे कोणाबरोबर माहित नाही, आणि मराठी डायस्पोराबरोबर तिथे चर्चा आहे. ठीक आहे, मराठी आपली डायस्पोरा महाराष्ट्रातून जिथे लोक तिथे स्थायिक झाली असतील, चर्चा करा, नक्की करा. पण मूळ मुद्दा हा आहे की हा दौरा निघालाय कशासाठी हे तर कळलं पाहिजे. लंडन 2 दिवसासाठी आम्ही चला बघून येतो, स्वित्झर्लंड बघून येतो, म्युनिक बघून येतो, पण हे जनतेच्या पैशावर कशासाठी होतं? आणि परत एकदा मी सांगतो, हे उद्योग मंत्री महोदयांचं असेल किंवा अध्यक्ष महोदयांचं असेल किंवा अजून एक दौऱ्याचा मी आता उल्लेख करणार आहे, ही भूमिका मी जी घेत आहे ही कुठच्याही वैयक्तिक द्वेषातून किंवा वैयक्तिक रागातून नाहीये. वैयक्तिक हा ही भूमिकाच नाहीये. जर त्यांना जायचं असेल आनंदात जावं, त्यांनी मजा करून यावी, जेवढे दिवस जायचे तुम्ही जा, जबाबदारी कोणाला दुसऱ्याला टाका. पण एकच सांगतो तुम्हाला मी,
की हे जनतेचे पैसे उडवू नका. आता तुम्ही पहा ना, हे जे डायव्होर्सचा दौर आता काढलेला त्यांनी, आता महिना कुठचा चाललाय, सप्टेंबर, उजाडणार आहे ऑक्टोबर, ऑक्टोबर मध्ये जाणार, पाहणी करणार आहे. कधी हे कॉन्फरन्स? जानेवारी मध्ये, 18 जानेवारीच्या पुढे. मग नक्की जर पाहणी दौऱ्याचंच काढायचं असेल तर खारघर मध्ये जी घटना घडली त्या पाहणीनंतर 2 की 3 वेळा स्वतः मुख्यमंत्री गेले होते, अनेक मंत्री गेले होते. काय झालं त्या घटनेचं? रिपोर्ट आले असून चौकशीचं काही आले पुढे? काही नाही आलं. आणि मग असाच दौरा, अजून एक काल एक महत्वाचा GR निघालेला आहे, तो म्हणजे जपानच्या दौऱ्याचा GR निघालेला. आता जपानचा दौरा हा वाकायामाला गेलेला होता. वाकायामाला जिथे आपण बसलेलो आहे, आमचं सरकार जेव्हा महाविकास आघाडीचं बनलं त्यावेळी मला पण ते वाकायामाचे लोक येऊन भेटले होते, याच ठिकाणी येऊन भेटले होते. आणि मला पण इन्व्हिटेशन दिलेलं की तुम्ही पण वाकायामाला, डॉक्टरेट काही सांगितली नव्हती, कदाचित मिळाली असती. मूळ मुद्दा असा आहे की ह्या गव्हर्नमेंटच्या GR मध्ये, मी तुम्हाला GR वाचून दाखवतो, प्रियम्बल असं आहे, कौन्सिल जनरल कॉन्सुलेट ऑफ जपान इन मुंबई हॅज इन्व्हायटेड ऑनरेबल डेप्युटी चीफ मिनिस्टर टू व्हिजिट टोकियो फॉर 5 डेज ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऑफ जपान. जेव्हा आपण बोलतो की जपानी सरकारने त्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऑफ जपान, ह्याचा आपण साधारण काय अर्थ लावतो? की ते पूर्ण खर्च उचलणार, बरोबर आहे. पण पुढे जाऊन हे पोस्ट फॅक्टो आहे, हे जे काही GR निघालेलं आहे हा पोस्ट फॅक्टो त्यांना अप्रुव्हल मिळालेला आहे. ह्या GR मध्ये पॉईंट नंबर 6 असा आहे की द एंटायर एक्सपेंडिचर ऑन ट्रॅव्हल अँड अकोमोडेशन एक्सेट्रा फॉर मेंबर्स ऑफ डेलिगेशन टू बी बॉर्न बाय महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. म्हणजे जी डॉक्टरेट मिळाली होती, जो दौरा झाला होता, त्याच्या दौऱ्यात अजून काय झालं आम्हाला माहिती नाही. कारण अनेक असे दौरे झालेत, अध्यक्ष महोदय रशियाला 5 दिवस जाऊन आलेत, त्याच्या आधी लंडनला 5-6 दिवस जाऊन आलेत, असेच जनतेच्या पैशावर हे उपमुख्यमंत्री जाऊन आलेले आहेत. पण आता हा पोस्ट फॅक्टो जेव्हा सँक्शन मिळतं तेव्हा 6वा मुद्दा त्याच्यात असा आहे की ह्या जपानी दौऱ्याचा सर्व खर्च हा MIDC घेणार आहे. MIDC जर घेणार असेल, उचलणार असेल, तर मग MIDC खात्याचे जे मंत्री आहेत, उद्योग मंत्री, ते ह्या दौऱ्यावर का नव्हते? काय सामंजस्य झाले होते या दौऱ्यावर?